ना जन्मदिवस ना गाव ना घर ना शेत ना एक जात अशा आहे का उचऱ्या जातीत लातूर तालुक्यातील धने गावला जन्मलो थोडा मोठा होईपर्यंत वाढलो यालाच वतनाचा गाव म्हणतो मी जरा बारीक असताना माझं घर गवताच्या काड्यानं केलेलं एक छप्पर होतं ते छप्पर चिमणीच्या खोप्यासारखं मला वाटायचं जाता येता आमच्या घरात समद्याला मधी बसूनच जावं लागायचं समदा संसार माझी आजी नरसाबाई चालवायची आजा तसा कुछकामी होता त्याला दिवसातून दोन वेळा पोलिसांची हजेरी होती त्यामुळे त्याला कुठलेच काम करता येत नव्हते आमचं सारं घर तसा आधी आजा लिंगापात चालवायचा लांब लांब बाजारच्या गावी ख्रिस्तंग मत्ताया मुट्टल त्याचिंग तिरगेंग यलगाड्या म्हणजे खिसे कापाया गठुडे आणाया आणि फिराया जायचा आणि कमाई करून घर चालवीत होता तसा तो आमच्या इलाक्यात चोऱ्या करण्यासाठी मशहूर होता त्याच्या नावाला कोणी जात नव्हतं तो लय मोठा चोर होता म्हणून निजाम सरकारात त्याचं नाव होतं बर असंच एकदा चोऱ्या कराय गेल्यावर दारूच्या नशेत भारत पत्तीने एकाचा बाजारात खेसा कापाया जाऊन त्या माणसाच्या कमरत धोत्रात गाठ मारून ठेवल्या पैशाला कापाया गेला आणि नशेमध्ये आजानं त्याला गांडीपासून मांडीपर्यंत पत्तीनं कापला पत्ती माणसाच्या आरपार जाऊन भळाभळा रक्त निघू लागलं तो माणूस ठो ठो भोमरू लागला तवा पोलिसांनी आमच्या आजाला धरलं आणि आमच्या घरला आजाला मारून मारून झडती ह्याला पोलीस आले तेव्हा आम्ही कुत्र्याच्या पिल्ल्यावाणी त्या गवताच्या झोपडीत गोदडं पांघरून मेल्यावाणी पडलो होतो आजाला हातकड्या होत्या पोलीस विचारत होते बोल कहा रखा आहे पैसा सोना नाही तो बहुत मार खाऊ घे आमचा आजा साहेब कुठंच घरामध्ये काहीच नाही पोलीस म्हणाले ते रे रांडको मालूम हो आणि आजीच्या झिपरीला धरून मारू लागले माझी माय धोंडाबाई पोलीस आल्यात म्हणून रानात पळून गेली होती पोलीस आमच्या घरात जे जे बायका लेकरं दिसतील त्यांना धडाधड धर मारत होते आजीला तर घरात काय आहे सांग म्हणून थानाला धरून धरून मारत होते असे करून आजाला पोलीस घेऊन गेले पुन्हा काही महिने जेलमध्ये टाकलं पुन्हा आजार सुटून आला तेव्हापासून आजाला दिवसातून दोन वेळा पोलिसांनी सकाळी आणि रातच्याला हजेरी लावली आजा रोज हजेरीसाठी गाडवावर बसून सकाळी न रातच्याला पोलीस ठाण्याला जायचा आता आज्याला पोलिसांनी गुरंदा म्हणून ठेवले आणि आमच्या जातीत कोणकोण चोऱ्या करतात त्यांचं नाव सांगितल्यास बक्षीस देऊ लागले म्हणून आजाला पोलीस संघ घेऊन जायचे आणि चोराचे पत्ते काढायचे आजा कधी एका दिवशी पोलीस ठाण्याला नाही गेला की पोलीस घरी येऊन घरातल्या समजाला आणि आजाला मारायचे म्हणून आजा चोऱ्या करायचं सोडून रोज हजेरला ठाण्याला जायचा आणि गुरंद्याचं म्हणजे निजाम सरकारचा हेर म्हणून काम करू लागला आमच्यातल्या चोऱ्या करणाऱ्याला धरून देऊ लागला माझ्या मारतंड बावाला आमची जात चोर आहे म्हणून कुणी काम देत नव्हतं आणि आमच्या धोंडा मायला बी शेतावर लावत नव्हतं आज्याच्या माघारी आता घर भाग ना म्हणून आजी चोऱ्या करायला लागली जत्रेतनं जाऊ लागली जत्रात बारक्या पोराच्या गळ्यातल्या सोन्याच्या सर्या बिंदल्या बायाच्या गळ्यातले हार वज्रटिका दातानं कवा भारतपत्तीनं तोडून कापून आणायची आणि सावकाराकडे विकून घर चालवायची कधी कधी गावात उचल्याचा तपास लावण्यासाठी पोलीस यायचे तेव्हा आजीनं ज्या सावकाराकडं ठेव ठेवलेली असायची ते सावकार आणि पाटील आलेल्या पोलिसांना ठेवीतले पैसे देऊन माघारी पाठवायचे आमच्या घरच्याला आणि जातीच्याला बाहेरगावी जायचं झालं तर पोलीस पाटलाचा दाखला घेऊन जावं लागायचं पाटील दाखला देण्यासाठी भरभक्कम पैसा घ्यायचा आम्हाला बिना दाखल्याचं कुठं बी फिरता येत नाही जर जनावरला कुठं विकायचं झालं तर अगर दुसऱ्या गावाला न्यायचं झालं तर त्याला जसा दाखला लागतो आणि बिगर दाखल्याचं जनावर घेत नाहीत तसं त्या जनावरासारखी आमच्या उचल्याच्या लोकांची गत होती पोलीस पाटलाचा दाखला असेल तर दुसऱ्या गावात तो दाखला त्या गावच्या पोलीस पाटलाला दाखवून तीनच दिवस राहायला येतं दाखला नसेल दाखला नसेल तर त्या गावचा पोलीस पाटील चोर म्हणून धरून देतो म्हणून आमच्यातला मी बारका असल्यानं मला सोडून समजायला दाखले होते आम्ही बिना दाखल्याचं गावाला कुठं गेलो तर पोलीस धरून चोरीचा आरोप लावीत आणि मारून त्याच्याकडून भरभक्कम पैसे काढीत म्हणून आमच्या उचल्याच्या घरात देवापरीस मोठा आम्हाला आमचा दाखला वाटायचा आणि खिसे कापायची भारतपत्ती घरातली लक्ष्मी वाटायची तिरगाया म्हणजे चोरी कराया कुठं बी बाहेर जाताना आजा आजी आणि घरातले समध्ये लोक कोंबडं आणायचे आणि भारतपत्तीला बळी द्यायचं त्याच पत्तीनं पत्ती कोंबडं कापायचं त्या कोंबड्याच्या रक्तानं भारतपत्तीवर आणि समध्याच्या दाखल्यावर रक्त शिंपडून टाकायचं आणि म्हणायचं हे देवा यश दे तिरगायला यश येऊ दे पोलिसापासून वाचव असं म्हणून आमच्या घरी सर्व आणि देवाच्या मंदिरात जसं पाया पडतात तसं आम्ही पत्तीच्या आणि दाखल्याच्या पाळीपाळीनं पाया पडायचो समजा माणसाला जीवाची लई भीती असत्यात यमदूत म्हटलं की जीव मारणारा म्हणून समोर उभा टाकतंय आणि यमदूत जीव घेऊन जाईल अशी भीती वाटतंय तसं आम्हाला माझ्या घरी पोलीस आलं म्हणलं की यमदूताचा बाप आल्यागत वाटायचं आणि माझा जीवच काढून घेऊन जीव जायला आलाय अशी भीती वाटायची माझ्या घरी पोलीस झडती घ्यायला आले आणि घरातल्याला मारू लागले की त्याचा मार बघूनच मी कित्येक कि वेळेस चड्डीतच मुतून हागून घ्यायचा आमच्या आज्यानं पोलिसाच्या माराच्या जाचानं आणि गुरंदा म्हणून काम करू लागल्यानं आमचे लोक जे जे चोऱ्या करत त्यांचे नाव सांगून पोलिसांना धरून दिल्यानं आमच्या लोकांची लई दुश्मनी करून घेतली होती आमच्या लोकांची जात पंचायत बसली आणि ठरवलं की आपल्या संतामुचलर म्हणजे आठवड्याच्या बाजारात चोरी करणारा मधला लिंगप्पा गायकवाड हा आपल्या संतामुचलरचं नाव सांगू लागला आहे त्याच्यानं आपल्याला कुठं बी तिरगायला जाता येईना झालंय कुणी चोर म्हणून कामाला बी लावं ना झालंय लेखरं बाळं उपाशी मरू लागले म्हणून जात पंचायतमध्ये आमच्या लोकांचे सर्व पंच जमले जात पंचायतमध्ये ठराव केला की लिंगप्पाला मारून टाकलं पाहिजे त्याला म्हातारपणी पोलिसांचा मार सहन होईना झाला आहे त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे असं ठरलं अखेर एका रात्री आमचे गवताचे छप्पर फाडून राज्याला आजाच्या तोंडात बोळे कुंबून कुराडीनं तुडून जिवंत मारलं केस आमच्या जात पंचायतीने पोलिसात जाऊ दिली नाही आमच्यात पोलिसांमध्ये जात पंचायतीचे खिलाफ जाताच येत नाही आमच्या आजाला कुणाला न कळू देता तसंच जाळून टाकलं आता संसार समज आजीवरच राहिला होता आमच्या सत्तामुच्चरचे लोक माझा आजा मेला म्हणून बिंदास चोऱ्या करू लागले संतामुच्चर या आमच्या जातीला संबंध भारतात ओळखतात तेलगू भाषेत ती आमच्या जातीला संतामुच्चर म्हणूनच ओळखतात आमच्या जातीची भाषा तेलगू आहे संता म्हणजे बाजार मुच्चर म्हणजे चोऱ्या करणारा संता मुच्चर म्हणजे आठवड्याच्या बाजारात चोऱ्या करणारा आम्हाला खरी जात काय आहे हेच है, माहीत नाही तसं आमच्या जातीत सर्व भारतात दोनच आडनाव आहेत जाधव आणि गायकवाड लग्न करण्यासाठी जाधवाने गायकवाडाला मुलगा मुलगी द्यायचं गायकवाडाने जाधवाला द्यायचे जाधव जाधवात सोयरीक होत नाही गायकवाड गायकवाडात सोयरीक होत नाही आमच्यात ही दोन आडनावं जरी असली तरी कुलम म्हणजे कुळ कुळं अनेक आहेत गायकवाडात उळानूर बुमोनार काळपिटनोर आणि जाधवात कासकोनोर पप्पोनोर इलेनोर हे मोडतात हे बघूनच सोयरिक होते तसं आमच्या जातीला महाराष्ट्रात एका नावाने ओळखत नाहीत अनेक नावाने ओळखत असतात पाथरूट टकारी भामटा उचले गिरणे वडार कामाटी घंटीचोर वडार अशा नावाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखतात म्हणून मला महाराष्ट्रात जातसुद्धा एक नाही आणि अनेक जाती सांगाव्या लागतात मला माझ्या आईबापाचा कोणीही नातलग नाही आमचं मूळ ठिकाण काय आहे की कुठून आलो की याचा काय बी पत्ता नाही मला मामा मावसे चुलते काय बी माहीत नाहीत आमच्या चोऱ्या करणाऱ्याला निजाम सरकारनं धर धरून नेऊन बंजरपालीचे लई मोठे तळे बांधले त्या तळ्यावर कोणी काम करणारे मिळणार त्या तळ्यावर कोणी काम करणारे मिळेनात म्हणून आमचे लोक हजारोंनी लॉरीत बसून तळ्याच्या कामावर लावले होते त्या जागीसुद्धा दोन वेळा पोलीस हजेरी घेत होते तरीसुद्धा माझी आजी बाबा माय पळून आले आणि धने गावात राहिले आमची आजी चांगलंच तिरघायची आजीला चोऱ्या करायला जाऊन पोलिसांनी धरलं तर दोन तीन महिने जेलमध्ये जे। टाकायचे घरात काही नसलं की बाबा माझ्या बाबांचं नाव मारतंड मायचं नाव धोंडाबाई थोरला भाऊ माणिकदादा शेतामध्ये लांब लांब जाऊन दाण्याची कणसं मिरच्या सजगुरे शेंगा रातच्याला चोऱ्या करून आणायचे आम्ही सारी लेकरं घरात उपाशी राहायचं तेवढ्या रातच्याला चोरून आणलेलं कणसं बडवून ज्वारी काढायचं कण्या भडून शिजवून खायचं मानिक दादाला बी चोऱ्या करण्याचं शिकवण्यासाठी माझे मेहुणे निवळीचे संताराम भारगावचे सखाराम यांनी त्यांच्या टोळीत घेऊन गेले संताराम सखाराम दादाला चोऱ्या करायला शिकवत होते दादाला दे पाळातले लोक बुट्टाने मारत होते दादाला मार सण होत नव्हता दादा घरी आला की म्हणायचा मला मुठल चप्पूल घोंगळ आण म्हणून मारू लागले आमच्यात आठ नऊ वर्षाच्या पोराला पोरींला घाबरू नये धट व्हावं चोऱ्या करताना धरलं तर पोलिसांनी किती बी मारलं तर खरं नाव सांगू नये म्हणून चोऱ्या करण्याच्या आधी मार खाण्याचं शिक्षण देतात आमच्या माणिकदादाला रेनापूरच्या बाजारात एकदा चोऱ्या करताना बाजारातल्या लोकांनी धरलं जोडं चोरतोस का उचल्यांचा दिसतोस सांग तुझं साथीदार आहे मार सहन होईना म्हणून दादा समज दा सांगू लागला होता बरं संतराम तुकाराम आधीच पळून गेले पुन्हा दादा आला म्हणाला मला मारून मारून सोडलं माणिकदादाला दुसऱ्या दिवशी नदीला मासे धराय घेऊन गे गेले टोळीतले समजे लोक मासे धरत होते बक्कल मासे धरले दुपारचे ऊन पडून नदीची बाजू चरा चरा पोळत होती संतराम तुकाराम दादाला शिव्या देत होते मानक्या ह्याच्या माईला वान्या वाण्या भामसारख्या मारायला भिवू लागलंय तिरगिताला फेटल्या द्या पाळा गंगाचं नाव सांगू लागलंय संता मुच्छरच्या अवलादिला बट्टा लावू लागलंय लई काताऊ लागले होते समद्याला भुका लागल्या होत्या दादाला मासं भाजाया नदीचं वसन काटक्या गोळा करायला लावलं सहमदे जेवाया म्हणून नदीच्या वरी आले नदीच्या एका बाजूला मासं भाजत होते दादाला भूक लागली म्हणून भाकर हातात घेऊन मासे कधी भाजतेत आणि कधी खावा अशा विचारात असतानाच संतराम भाऊजीनं आणि तुकारामानं बोलावून घेतलं आणि विचारू लागले सांग तू मुच्छू करताना तुझं खरं नाव आमचं खरं नाव का सांगितलंस मुठल चप्पूल बाजारातून आणला नाहीस दादा म्हणू लागला माझ्या डोळ्यात त्या लोकांनी मिरचू घालून मारत होते तेव्हा मी नाव सांगितलो तेव्हा संतराम भाऊजीने दादाला आधार उचलून वाळूवर टाकलं तुकारामनं दे कपडे चड्डी कुडते काढून दादाला नागवं केलं दादाला संतराम भाऊजी बुटाच्या पायासहित पालता घालून तुडवत होता दादा जीव गेल्यागत जनावरांसारखं आरडू आरडू रडत होता दुपारचं भर ऊन पडून वाळू तापलेली होती पायाला सुद्धा चरा चरा पोळत होती अशा वाळूवर दादाला नागव करून बुटाच्या पायानं तुडवणं चाललं होत दादाची पोट लालबुंद झाली होती तुकाराम विचारत होता सांग मानक्या संतांमधून घोंगळ मुठल आणतोस का दादा म्हणायचा मारू नये का आणतो पुन्हा संतराम भाऊजी म्हणायचा आता तुला फेटलं तर खरं नाव सांगशील का दादा गयावया करून नाही नाही मला सोडा म्हणायचा दादाला तुकाराम म्हणाला तुझ्या डोळ्यात मिरचू घातलं म्हणून आमचं नाव सांगतोस काय म्हणून रोट्यावरची भडक मिरचू तेवढ्या उन्हात दादाच्या गांडीत अनुक डोळ्यात घालून तडप त्या वाळूवर मारत होते अखेर दादाने मारताना मुतून हागून टाकला तेव्हा त्याला सोडलं दादा जा जाऊन जाळ्यात धरलेला मासा हातातून निसटून राणा राणानं पळत सुटतो तसा अंगाची आग पडली म्हणून इकडं तिकडं सारखा बोंबलत पळू लागला आणि डोहात जाऊन नदीत पडला बराच वाडूळ पाण्यात थांबला पुन्हा त्याला बोलावून घेऊन विचारलं उद्याला परळीचा बाजार हाय कमाई करून आणशील काय दादा म्हणाला आणतो तुमच्या मारापरीस त्यांचा मार कमीच राहतोय कुक्कल उरेअर म्हणजे पुलीस आणि मराठी माणसं ही सुद्धा मारत नसत्यात मी आता कमाई करतो म्हणाल्यास दादाला एक भाजलेला मासा आणि भाकर दिली दादाने तो खाल्ला आणि रातच्याला आमच्याच घरी राहिले दुसऱ्या दिवशी पळडीला दादाला तिरगाया घेऊन गेले आमच्या लोकांच्या माराच्या भीतीनं पळडीच्या बाजारातून दादाने अर्ध पोत जोडे गोळा केले आणि पाच गुठुडे चुरून आणला मग मात्र आमच्या दादाला एक एक किलो जिलेबी घेऊन संतराम बाऊजी खायला देऊ लागले दादा आता चोऱ्या करायला हुशार झाला आणि लई कमाई करून आणू लागला आजी आता थकली होती तिला पोलिसांचा मार सण होईना आजी सांगत होती पोलीस धरलं की रुपाट टांगून तळपायावर हंटरानं मारतात गांडीला सिगारेटानं पोळीवतात चोरी केल्याला सांगणं झालं की तोंडाजवळ आणून खा म्हणून मारतात म्हणून आता पुरं झालं आता माणिक तिरगू लागलाय मी आता बंद करते असं माणिकदादाला सांगत होती पुढं थोड्या दिवसांनी आजी आजारी पडून मेली तेव्हा दादा घर चालवू लागला माझ्या बाबाला पायानं नीट चालता येत नव्हतं त्याला भूतानं घुळीचलं म्हणून न पायाचं वारं जाऊन फेंगडं चालायचा आणि तोत्र बोलायचा त्याच्यानं बाबा काय कुठं चोऱ्या करायला जात नव्हता म्हणून तिला गावातल्या एका चांबल्याच्यानं आम्हाला कधी नाही ती बाबाला मळा राखायची नोकरी कशी तरी मुश्किलनं दिली आमच्या घरात आता माय बाबा माणिकदादा भगवान अण्णा संभाभाऊ हरचंद्रा होते मायचा सा बाबा साहेबुताचा आमच्याजवळ झोपडी घालून होता मला पाच भाऊ दोन बहिणी बहिणीत रत्ना मोठी होती पार्वताबाई दादापेक्षा मोठी होती रत्नाबाईला निवळीच्या संतरामला दिलती मी बारीक असतानाच ती मेली पार्वताबाईला गुंजुटीत लग्न करून दिली होती तसं आमच्या घरी लई मोठं खटलं होतं आणि कमाई बी जास्त नव्हती मायचा बाप सायबुताता शिकारी करायला जायचा मांस सस हरणं कोल्ह खडुळ्या रान मांजरं पानकुत्रं उंदरं खेकडं कासवं मुंगूस असं शिकारी करायचं त्यांच्यानं आमच्यात काय ना काय घरात निच नुप्पड म्हणजे चिकन चोपडं खायला राहायचं घरात शिकारीचे दोन कुत्रे होते ते बी ताताला शिकारी करायला मदत करायचे तसा ताता म्हाताराच होता पण लई हुशार होता ताताची चोरी आमच्या दादाच्या आजीच्या आजाच्या चोरी परीस वेगळी होती त्याला कोणी चोर म्हणत नाही ती चोरी अशी मी आणि ताता घरातलं उंदर धरायचं आमच्या घरात उंदरं लई बख राहायचे त्या उंदरांचा ताता चोऱ्या करण्यासाठी उपयोग करायचा ताता आणि मी घरात सापळा घालून उंदरं धरायचं ताता ती उंदरं राज्याला ज्याच्या शेतात गहू निबरलाय त्याच्या शेतात नेऊन सोडायचा असे सोडलेले उंदर त्या रणात गव्हाच्या ठुश्या कातरून कातरून जमिनीच्या भोकात घालायचे त्या भोकात जमा केलेल्या ठुशा शेतकऱ्यांनी गव्हाची रास केल्यावर ताताने मी पंचकोल्यानं खंदून काढायचे तवा सारख्या गव्हाच्या ठुशा निघायच्या मी त्या ठुशा कुंचीत भराभर टाकायचा समधी शेतकरी बघायचे बरं त्यांना काय बी वाटायचं नाही उंदरानं भोकात नेलेला टुश्या घेऊन जातात आणि आपल्या शेतातलं उंदीर धरून हे लोक खातात त्यामुळे शेतकरी गप्पच राहायचे आम्ही दी कुंची ठुश्यानं गच्च भरायची वजईनावनी ताता डोसक्यावर घेऊन जायचा मी ताता गव्हाच्या टुशा तर घ्यायचंच बरं त्या भोकात उंदीर निघालं की त्या उंदराची बी शिकार करायचे ताता म्या रानातलं उंदर धरलं की चमचमीनं इस्तू करायचा मी रानातच पाचट गोळा करून उंदर भाजायचे ताता मी रानातच खायचं उरलेलं मायला आणायचं असं करून गव्हाच्या रानात घरातले उंदर सोडून ते शेतकऱ्यांच्या देखत भोकातल्या गव्हाची चोरी करायचे या चोरीच्या गव्हापासनं तातानं चार मटकुले गव्हानं भरले होते त्या गव्हावरच आमच्या दादाचं आणि अन्नाचं लगीन केलं मी तातासंग शिकारला जात असल्यानं मला कोणतेही जनावर खाण्यात आलं उंदरं सस मुंगस हरण घोरपड वले खडुळी बदके बगळे कासव मासर रान मांजरं तित्र डुक्कर पानकुत्र कोल्ल कबुतर खेकडं मेंढी बोकडं साळुंकी करकुंची पानकोंबडं मोर एवढ्याच मला मटण खायला मिळालं आता माझ्या घरी दादासंग भगवानांना संभा भाऊ गट्टूडे सांभाळण्यासाठी जाऊ लागले संभाभाऊ आणि भगवानांनाही नोकरी करण्याजोगे होते तरी उचल्या आणि चोर म्हणून गावात कोणी नोकरी देत नव्हतं रानात कामाला बी कोणी लावित नव्हतं हे उचले लोक दिवसा कामावर ध्यान ठेवून रातच्याला चोऱ्या करतात म्हणून आमची चूहकडे बोंब होती म्हणून अण्णाला भाऊला काम देत नव्हते तसं तर अण्णा भाऊ आधी चोऱ्या बी करीत नव्हते पण आता दादा संघ तिरगायला जाऊ लागले म्हणजे चोरी करायला जाऊ लागले आणि मार खायचं शिक्षण घेऊ लागले अन्नाला भाऊला मारून मारून दादासारखं धट केलं आमच्या चोऱ्या करायला शिकवण्यासाठी टोळ्या असतात शाळेत पुराणा शिकवण्यासाठी मास्तर राहतात आणि शाळा शिकवण्यासाठी पुराणा आईबाप मारतात आमच्या उचल्याच्या समद येगळं आमच्या पुराणा चोऱ्या शिकण्यासाठी येगळे टोळीवाला आहेत आमच्या चोऱ्यांचे चार प्रकार आहेत खिस्तंग मतने म्हणजे खिसे कापणे दुसरा चप्पूल मुठल आणणे म्हणजे जोडे गठुडे चोरणे तिसरा पड्डू घालणे म्हणजे ठकवणे चौथा उठेवारी बोलता बोलता फसवणे उदाहरणार्थ नकली सोने देऊन असली सोनं हडपणं या चोऱ्या शिकण्यासाठी आईबाप मारतात शिक्षण देतेत त्या पोरावाने चोऱ्यांचं शिक्षण घेतल्यावर सहा सहा महिन्यांची कमाई शिकवणाराच खातो आमच्या दादाची सुद्धा गंगारनं म्हणजे टोळीवाल्यानं तीन महिने घेतली होती आता अण्णा भाऊंची सुद्धा घेऊ लागली आमच्या घरात अण्णा भाऊ दादा तिघं बी तिरगायला जाऊ लागली मी समजात शेवटचा म्हणून लाडका होतो माझ्यापरीस हरचंदा मोठा होता त्याला शेळ्या राकायला झाडायचं त्याला औस्या पुनवेला जोराचं फेपरं यायचं सहमद्या तोंडातनं पिसाळलेल्या कुत्र्यावानी लाळ घळायची घुरत घुरत सहमद्या घरात फिरायचं त्याच्या तोंडावर पायातला जोडा नसता चप्पल धरावं लागायचं तवा कुठं दोन घंट्याने अंगातलं फेपरं जायचं मी बारका असून बी त्याला सांभाळत होतो हरचंदाला इस्त्यापाशी आणि पाण्यापाशी नेलं की फेपर यायचं माय मला सारखं हरचंदा संघ ठेवायची मी कुणाच्या तरी पायचं जोडं घेऊन औसापुनवला हरचंदा संग राहायचं त्याच्याजवळच झोपायचं मा दोघांना बी पांगरा एकच राहायचं लेवायला चोरीचं आडमाप कुडतं आणि चड्ड्या राहायच्या मला आणि कुणाला बी नवे कपडे मिळायचे नाहीत सहम दे चोरीचेच बायांना लुगडे सुद्धा पवने तिरगून आले की त्याच्यापासून सस्ता तिकत मिळायचे कपडे फाटले की त्याचे घरी गोदडी शिवायचे आमचे घर आधीच बारीक माणसं गेचव्यावानी घरात गच्च भरायची त्या छपरात शेळ्या आणि बाजूला मी आणि हरचंदा झोपायचो हिवाळ्यात तर कुडकुड थंडी वाजायची हरचंदाच्या आणि माझ्यात एकच पांघराया होतं बोंता आमच्या पांघरुणात कुत्रं बी झोपायचं शेळ्या बी जवळच बांधलेल्या राहायच्या रातच्याला मुतायच्या मुताचा लोंडा नीट माझ्या अंगाखाली यायचा त्या शिळीचा गरम मूत कुडकुडत्या थंडीत बोंत्यापरीस गरम वाटायचा वाटायचं शिळीनं असंच मुतत राहावं थंडी तरी वाजायची नाही सकाळी उठायचं पर पांघराच्या बोंत्याला धुवायचं नाही तसंच छपरावर वाळू घालायचं त्या मुताचा वास घाण यायचा तरी बी आम्ही तसंच पांघरायचं आमचं बी मन मिळतं काय बी वाटायचं नाही त्या पांघरायच्या बोनत्यात बुचबुच वा राहायच्या मारू लागलो की शंभर दोनशे ओळीस पस्तोर हरचंदानं मी मुजू मोजून मारायचो कडत उन्हात बोनता वाळू घालायचं उन्हामुळे वरी तळमळू लागायच्या आम्ही त्या दगडाने ठिचू ठिचून मारायचो तरी बी बोलतं धुवायचं नाही धुवायचं वर्षातून एकदाच दसऱ्याला पुन्हा वरीसभर तेच पांघरायचं मी तर आंघोळ महिना महिना करायचाच नाही कोणी घरी कर बी म्हणायचं नाही तवा अधून दिवायचं तर लांबच राहिलं आमच्या भावकीचे आमच्या बाजूला संभा भीमा तुळशीराम राहायचे आमच्या आमच्यात कवा भांडण झालं की डोसकं तोर मारामारी करायचे बारक्यापणी माझं शशीचं केरीचं पंचफुलीचं तुक्याचं नाऱ्याचं भांडण व्हायचं ते बी डुकराच्या पिलासाठी तुक्या शशी नाऱ्या आमच्या डुकराच्या पिलासनी चुरून नेऊन नेऊन भाजून खायचे तेव्हा मी बी पिल्लं चुरून आणून आमच्या डुकराच्या कळपात सोडायचं तुळशीराम पांडुरंग माणिकदादा भगवानांना करी दिवशी तर न बांड गुन्हा डुक्कर नसता फंदी म्हणजे डुकरीने मारायचे अशा वेळेस आमच्या बारक्या पोरातलं कोणी बी चांगला गुन्हा बघून ताना काढू काडु काढून बाजूला घेऊन एखाद्या बोळात घालायचं तुळशीराम गुन्हा धराया फासा घेऊन बोळात जायचा आणि धरायचा त्याचं चारही बी पाय बांधून माणिकदादाच्या खांद्यावर चुलून द्यायचा आमच्या झोपडपट्टीलगट गुन्हे कापाया जागा होती आम्ही बारके पोरी सहमद्या गावाच्या उखाड्यावरच काडी कसपटं या आणि गुन्हा भाजायच्या जागे आणून टाकायचं गावाच्या समद्या बाया तिथंच हागून गेलेल्या राहायच्या तेव्हा दादा अण्णा म्हणायचे परवा नो तुम्हाला गुन्हाचा वाळतूकंडल डुकराच्या पाठीवरचा चंबड्याचा तुकडा खायला देताव आधी खराट्याने गू काढून टाका बघू आम्ही खराट्यानं हगंदरीतला गू काढून टाकायचा तुळशीराम गुन्ह्याच्या मानेवर पारेनं जोरकस मारायचा तवा गुन्हा पाय खोरत खोरत जीव टाकायचा तेव्हा त्या गुन्ह्याला खालीवर काट्या घालून त्याच्यावर कसफट टाकून भाजायचं आम्ही गुन्हा भाजताना गावातल्या बाया आमच्या मोरच हागत राहायच्या गावातल्या सहमद्या बायांना आमच्या झोपडीलगतच हागंदरला जागा होती सकाळ जिकडं तिकडं गुवाचं पवच्या पव राहायचं जाता येता गुवाच्या पव्यावर पाय पडायचा अशा सहमद्या गुक्काडीत आम्ही गुन्हा भाजून खात होतो तुळशीराम आधी गुन्हाचं पोट फाडून आतडं काढायचा आणि माणिकदादा इरवा म्हणजे काळीज काढून त्याचे तुकडे करून द्यायचा त्या इरवाचे तुकडे आम्ही न चावताच गटागटा गिळायचं समजा हात नितोंड रक्तानं लालबुंद दिसायचं ते तुकडं गरमागरम लागायचं आणि अजून द्या म्हणून हातफुडं करायचं समजाचे कुत्रे पिल्ले चंपी गुलब्या आतडं खाण्यासाठी गावळ करू करू भुंकायचं तुळशीराम आतडे निघून टाकायचा तवा सौमदेव कुत्रे तुटून पडायचे पुन्हा तुळशीराम वा तुकडं कापू कापू टाकायचा ते तुकडं खाताना लही मजा वाटायची बरं आम्ही हे खाताना गावातल्या यल्लामाच्या मराठ्यांच्या बाया हगायला मोरच बसलेल्या राहायच्या आम्ही गुन्हा खाऊ लागलो की त्या बाया हगत हागत नाक धरून बसायच्या मला वाटायचं की वाळ किती बी दिलं तरी खात राहावं ते खोबऱ्यावानी लागायचं बरं या थोड्या मोठ्यांच्या बाया नाकं आज पण आम्हाला काय बी वाटत नाही पण नाकं धराया आमच्या घरामोर हगाया यावं कशाला असं वाटायचं तसं त्यांच्या हगण्यानं आमचा फायदाच व्हायचा आमचं गुन्न त्यांचे गु खाऊन खाऊन बोट व्हायचे म्हणून त्यांनी बी आमच्या घरामोरच हागत राहावं असं वाटायचं धन्यवाद तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमची व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा